बांग्लादेश पश्चिम बंगाल वगैरह गंभीर पण तिथं काही घडलं महाराष्ट्राची असं कधी वाटलं नव्हतं. सगळ्या देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल. बांगलादेशमध्ये काही गोष्टी घडतात. बांगलादेशमध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेली आहे आणि सत्ताधीशांचे विरुद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला. त्यातनं काही गोष्टी घडल्या पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उठते. प्रामुख्यानं बांगलादेशच्या बॉर्डरवर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत तिथंची स्थिती थोडी अधिक गंभीर होती पण तिथं काही घडलं त्याच्या सगळ्या महाराष्ट्रात होती असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये एकवटता आणि सामंजस्य याची अतिशय गरज आहे. आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता फसवी करायची असेल तर समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण शासनाची कारवाई गृह खात्याची जबाबदारी त्यांची कारवाई याचा भाष्य करता येईल पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्व जास्त वाटतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबा ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही. म्हणजे बांगलादेशमधल्या प्रकार इतर करण्याचे काही कारण नाही. त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभागी होत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्या साठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन संकट असू दे असं काही करता काम नाही. चार देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना सगळ्या देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात सगळ्या देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून 12 तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्यायची झाली हरियाणाची झाली झारखंड आणि महाराष्ट्राची झाली नाही. सगळ्या देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल. यापेक्षा अधिक काय सांगतो.